नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने तूप हे कसं बनवायचं, आणि जर अशा प्रकारे तुम्ही जर तूप हे बनवलं तर तूप आपलं अगदी मस्त असं दाणेदार हे तयार होतं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी ही 15 दिवसांची साय ही बाजूला काढून ठेवली होती। तर ज्या दिवशी आपल्याला तूप हे कढवायचं आहे त्याच्या 1 दिवस आधी साय ही फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची, आणि त्यामध्ये दही घालून हे भांडं आपल्याला वरतीच ठेवायचं आहे। 1 दिवसानंतर आपल्याला यामध्ये थोडं थंड पाणी घालायचं आहे। आता उन्हाळा हा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणीच वापरायचं आहे, किंवा तुम्ही बर्फाचे खडे यामध्ये टाकले तरी चालणार आहे। त्यानंतर अशा प्रकारच्या रईने आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे। तर अगदी करायला 10 ते 12 मिनिट लागतात। अशा पद्धतीने तूप जर करायला थोडा वेळ जरी लागत असला, परंतु तूप आपलं खूप मस्त असं दाणेदार हे तयार होतं। तर अशा प्रकारे आपल्याला 10 ते 12 मिनिट ही साय आपल्याला घुसळून घ्यायची, आणि मस्त असा लोण्याचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय, मस्त असा गोळा हा आपला आता तयार झाला आहे। तर याला आपण आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये, किंवा तुम्ही आता ज्यामध्ये तूप हे कढवणार आहोत त्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त असं लोणी हे आपलं तयार झालं आहे। तर आपण हे पूर्ण काढून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं आहे, आणि याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जो आंबटपणा असतो तो निघून जाईल। तर अशा प्रकारेच आपल्याला प्रेस करून करूनच हे धुवायचं आहे, म्हणजे आतपर्यंत आपलं हे पाणी हे जाऊन त्यातला आंबटपणा हा निघून जातो। त्यानंतर मी कढई आता ही गॅसवर ठेवली आहे, आणि आता आपण तूप बनवायला सुरुवात करू। तर तुम्ही बघू शकताय, आपला लोण्याचा गोळा हा आता वितळायला सुरुवात झाली आहे। तर आपल्याला लोणी हे पूर्ण वितळेपर्यंत याला हलवत राहायचं आहे। तर आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच हे करायचं आहे। पूर्ण आपलं लोणी वितळल्यानंतर तुम्हाला वरती हा असा फेस आलेला दिसेल। आता बघा, आपलं लोणी हे पूर्णपणे वितळलं आहे आणि वरती हा असा फेस आला आहे। त्यानंतर आपल्याला हलक्या हातानेच याला हलवत राहायचं आहे, आणि तुम्ही 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकताय आपलं लोणी हे पूर्ण वितळलं आहे आणि तूप सुटायला सुरुवात झाली आहे। आपल्याला आता जास्त हे हलवायचं नाही आहे, आणि तुम्ही बघू शकताय आपलं तूप हे मस्त असं तयार होतं आहे, त्याला किती छान कलरही आला आहे। तर आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत, आणि थोडा पाण्याचा शिपका यावर मारायचा आहे, आणि झाकण ठेवून 1/2 मिनिटासाठी हे असंच राहू द्यायचं आहे। तर 1/2 मिनिटानंतर आपण बघतो आहे आपलं तूप हे अगदी मस्त असं तयार झालं आहे। अगदी किंचित असं आपल्याला हे गार होऊ द्यायचे, नंतर आपल्याला आपण ज्यामध्ये हे तूप साठवून ठेवतो त्यामध्ये ट्रान्सफर करायचं। तुम्हालाही या तुपामधून तयार होणारी बेरी ही खायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला आजची रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या उत्कर्ष किचन कट्ट्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।